नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला इयत्ता अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील पहिल्या युनिटमधील चौथा धडा पिलर्स ऑफ डेमोक्रेसी याचा अभ्यास करायचा आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण या, या, या पाठाचे आईस ब्रेकर्स बघा बघितलेली आहेत पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा धडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे याचा आपल्याला आता सविस्तर अभ्यास करायचा आहे सुरुवातीला लेखकाचा परिचय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न ऑन फोर्टीन नाईन्टी वन इन द टाउन अँड मिलिटरी कॉन्टेनमेंट ऑफ मऊ नाऊ डॉक्टर आंबेडकर नगर इन मध्य प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेश मधील मऊ या गावी झाला ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि त्यांनी डिग्री एल्फिन्सन कॉलेज मुंबईमधून त्यांची डिग्री मिळवलेली आहे ही सबसिक्वेंटली ऑप्टेंड डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी यू एस अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्याच वेळेला त्यांनी डॉक्टरेटची सुद्धा डिग्री कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून यू एस ए आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मिळवलेली आहे वॉज ऑल्सो द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचं जे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेलं काम ते राज्यघटना बनवण्याचं याची जबाबदारी सुद्धा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्टिंग कमिटीचे जे मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते घटना समितीमध्ये जी मसुदा समिती होती त्याचे ते अध्यक्ष होते ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न पॉस्ट्युमियसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री मरणोत्तर त्यांना भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे भारत सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेट एम्पेसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी इक्वेलिटी अँड फ्रॅटर्निटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी लिबर्टी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन तत्वांवर भर दिलेला आहे अकॉर्डिंग टू हिम त्यांच्या प्रिंसिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन ही जर प्रिन्सिपल ही जर तत्व देशाने अंगीकारली तर दिस प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन तर आपलं राष्ट्र मजबूत होणार आहे ही ऑपेन्स दॅट हिरोवर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू एव्हेंच्युअल डिक्टेशियरशिप अँड अ कोलॅप्स ऑफ द नेशन पूजा त्यांना मान्य होती विभूत पूजा जर केली तर आपलं अधपतन सुरू होईल असं त्यांना वाटत होतं आता आपण लाईन टू लाईन या धड्याचं भाषांतर मराठीमध्ये बघूया धड्याचं नाव आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ लोकशाहीचा खांब लोकशाहीचे खांब इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट व्हॉट मस्ट वी डू आपल्याला जर वाटत असेल की आपली लोकशाही ही चांगल्या प्रकारे चालली पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे व्हॉट वी मस्ट डू द फर्स्ट थिंग इज इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचीविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आपल्याला जर वाटत असेल इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म आपल्याला लोकशाही चांगल्या पद्धतीने जर लोकशाहीची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपण आपल्या राज्यघटनेनुसार काम केलं तर आपली उद्दिष्ट ही आपल्याला गाठता येणार आहेत वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स फॉर अचीविंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज जेव्हा देशामध्ये आपली उद्दिष्ट मिळवण्यासाठी राज्यघटना नव्हती तेव्हा देअर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स त्यावेळेला जे असंवैधानिक मार्ग आहेत म्हणजे लिखित नाहीत राज्यघटनेच्या बाहेरचे मार्ग ते मार्ग अवलंबिले जात बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन परंतु ज्या ठिकाणी राज्यघटनात्मक मार्ग घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत देअर कॅन बी नो no जस्टिफिकेशन फॉर दीज अन्स्टिट्यूश अनकॉन्स्टिट्युशनल मेथड ज्या देशामध्ये राज्यघटना आहे त्या देशामध्ये राज्यघटनेनुसारच कारभार चालायला पाहिजे राज्यघटनेला सोडून कारभार चालता कामा नाही दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ ॲनआरकी अँड सूनर दे आर अबेंडन्ड द बेटर फॉर असेथड्स आर नथिंग बट लेखक म्हणतात की या गोष्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते एक राज्यघटना चालवण्याचे नियम म्हणून दिलेले आहेत ते आपल्याला अनुसरलेच पाहिजे ते आपल्यासाठी चांगलं आहे ही पहिली गोष्ट डॉक्टर बाबे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की ज्याच्या आधारे आपल्याला लोकशाही चांगल्या चांगल्या प्रकारे यशस्वी ये करता येईल पुढचा मुद्दा आहे द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिव्हन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रॅसी नेमली नॉट टू ले their लिबर्टीज ॲट द फीट ऑफ even अ ग्रेट मॅन or टू ट्रस्ट him विथ powers which enables him टू subvert their institutions. दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सांगितलेली आहे ती म्हणजे द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द क्वेश्चन ऑब्जर्व सल्ला लक्षात घ्यायला सांगितलेला आहे कुणी दिलेला क्वेशन टू ऑल यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी लक्ष देण्यासाठी एक सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला आहे टू ऑल दो टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी कुणासाठी सल्ला दिलेला आहे हा त्या सर्व व्यक्तींसाठी सल्ला दिलेला आहे ज्या व्यक्तींना लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे आणि लोकशाहीचं संगोप चांगल्या प्रकारे झालं पाहिजे त्यांच्यासाठी दिलेला सल्ला आहे तो सल्ला असा आहे नॉट टू ले लेव्हर लिबर्टीज द फीट ऑफ इव्हन अ ग्रेट मॅन कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महान व्यक्तीच्या चरणावर डोकं ठेवायला नाही पाहिजे और टू ट्रस्ट हिम विथ पॉवर विच एनेबल हिम टू सपोर्ट डिअर इन्स्टिट्यूशन्स किंवा अशा व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे ज्याच्याकडे संस्थेच्या किल्ल्या आहेत चाव्या आहेत जी संस्था ते त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्या शक्तीने नष्ट करू शकतील अशा व्यक्तीवर त्यांचा विश्वास नसायला पाहिजे देर इज नथिंग रॉंग इन बीईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाइफ लाँग सर्विसेस टू द कंट्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात देअर इज नथिंग रॉंग याच्यामध्ये वाईट कोणतंही नाही वाईट काहीही नाही इन बीईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन आपल्या समाजामध्ये जी चांगली माणसं झालेली आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे वाईट नाही रॉ देअर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाइफ लाँग सर्विसेस टू द कंट्री लाईफ लाँग सर्विसेस आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्यांचा तुम्ही नक्की आदर करा ते वावगं नाही ते वाईट नाही ते चांगलं आहे बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस परंतु त्याच्यासाठी काही मर्यादा असायला पाहिजेत कशासाठी एखाद्या व्यक्तीची जर तुम्हाला पूजा करायची आहे तर त्याच्यासाठी काही मर्यादा असायला पाहिजेत लिमिटेशन्स असायला पाहिजेत ॲज हॅज बीन वेल सेट बाय द आयरिश पॅट्रिओ डॅनियल ओ कॉनॉल नो मैन कैन बी ग्रेटफुल एट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर नो वुमन कैन बी ग्रेटफुल एट द कॉस्ट ऑफ हर चैस्टिटी एंड नो नेशन कैन बी ग्रेटफुल एट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी का संगित बैनियल ओकोनेल है आयरिश पैट्रिओटेट पैट्रिओट मे देशभक्त त्यांनी बरोबर सांगितलं ॲज हॅज बीन वेल शेड चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे डॅनियल ओकॉने यांनी नो no मॅन कॅन बी ग्रेटफुल कोणताही माणूस आपल्या स्वाभिमानाची किंमत देऊन कृतज्ञ असू शकत नाही म्हणजे स्वाभिमान गा ठेवून कोणताही व्यक्ती कृतज्ञ असू शकत नाही ग्रेटफुल असू शकत नाही नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टी टी म्हणजे पावित्र्य मॉडेस्टी प्युअरिटी कोणतीही महिला आपलं पावित्र्य गहाण ठेवून कृतज्ञ राहू शकत नाही अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट लिबर्टी त्याच पद्धतीनं कोणताही देश आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवून कृतज्ञ होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या देशानं जर स्वातंत्र्य घाण टाकलं तर त्याच्या कृतज्ञतेला किंमत नाही एखाद्या स्त्रीनं जर तिचं चारित्र्य घाण ठेवलं तर तिच्या कृतज्ञतेला किंमत नाही किंवा एखाद्या माणसाने आपला स्वाभिमान घाण ठेवला आपली जर सहिष्णुतता घाण ठेवली तर त्याला काहीही किंमत नाही असं आयरिश पॅट्रिएट डॅनियल ओ कॉनेल यांनी म्हटलेलं आहे ही गोष्ट आपण प्रकाशाने लक्षात घ्यायला पाहिजे धीस कॉशन इज फॉर मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही गोष्ट भारत देशासाठी अत्यंत महत्वाची आहे नेसेसरी एन ई सी डबल एस सी आर वाय नेसेसरी म्हणजे आवश्यक कोणासाठी इंडिया म्हणजे भारतासाठी दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री इतर कुठल्याही देशापेक्षा ही देशा गोष्ट भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे फॉर इन in इंडिया भारतामध्ये भक्ती और वॉट मे बी कॉल्ड पाथ ऑफ डिव्हि डिव्होशन और वर्शिप प्लेज अ पार्ट इन इस पॉलिटिक्स अनइक्वल इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड जगातल्या कोणत्याही राष्ट्रापेक्षा जास्त व्यक्तिपूजा ही भारत देशामध्ये होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं आहे की भारतात या गोष्टीकडं लक्ष देण्याची जास्त गरज आहे भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द साऊल भक्ती हा कोणत्याही समाजामध्ये मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग असू शकतो मार्ग आहे बट इन पॉलिटिक्स परंतु राजकारणामध्ये भक्ती हिरो हिरोव्हर्सिप इज अ शुअर रोड टू डीग्रेडेशन आणि जर का राजकारणामध्ये भक्ती किंवा व्यक्तिपूजा विभूती जेव्हा होत असेल तर त्याच्यामुळं आपलं अवमूल्यन होण्याची शक्यता जास्त आहे अँड नो इव्हेंच्युअल डिक्टेस्ट अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेस्टरशिप आणि त्याच्यामुळं आपण हुकुमशाहीकडं जाण्याची शक्यता आहे ऑन द सिक्स्टीथ ऑफ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी वी आर गोईंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण एका नवीन जगामध्ये एका वेगळ्या गोष्टीमध्ये प्रवास करत आहोत एंटर करत आहोत प्रवेश करत आहोत आत्तापर्यंत जे आपलं जीवन होतं त्याच्यापेक्षा विरोधी जीवनामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी आपल्याकडे आता याच्यानंतर राजकारणामध्ये समानता असणार आहे इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात वी विल हॅव इन इक्वॅलिटी परंतु आपल्याकडं जे सामाजिक जीवन आहे आणि आर्थिक जीवन आहे याच्यामध्ये असमानता असेल इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन वोट राजकारणामध्ये आपण एक नवीन तत्व मान्य करणार आहोत ते म्हणजे एक माणूस एक मत अँड वन वोट वन व्हॅल्यू आणि कोणत्याही व्यक्तीच्या मताला सेम व्हॅल्यू तीच किंमत असणार आहे इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाइफ आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये वी बाय रीजन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू परंतु आपल्या समाजाची रचनाच अशी आहे की त्या रचनेमुळं आपण वन मॅन वन व्हॅल्यू हे तत्त्व नाकारत आहोत हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कंडी कॉन्ट्रेडिक्शन्स आणि अशा पद्धतीचं हे विरोधाभासाचं जीवन आपण किती दिवस जगणार आहोत हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वेलिटी इन यअर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ आपण आणखीन किती दिवस सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये व्यक्तींना समानता नाकारणार आहोत इफ वी कंटिन्यू टू डिनाईट फॉर लाँग टाइम आणि आपण हे जर जास्त दिवस चालू ठेवलं वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरील तर आपली लोकशाही ही पेरील म्हणजे रिस्क डेंजर मध्ये येणार आहे वी मस्ट रिमूव धिस कॉन्ट्रॅडिक्शन रिमूव म्हणजे काढून टाकणे आपल्याला वी मस्ट रिमूव्ह धिस कॉन्ट्रॅडिक्शन ॲट द अर्ली येस्ट पॉसिबल मोमेंट ऑर येस्ट दोज हू सफर फ्रॉम इन इक्वॅलिटी विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी विच धिस असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्ड अप अतिशय कष्टाने आपण ही असेंब्ली उभारलेली आहे आणि आपण जर या गोष्टी लवकरात लवकर कमी केल्या नाही त्यांची तीव्रता कमी केली नाही तर आपण हे अतिशय कष्टानं जे उभारलेलं राजकीय लोकशाही आहे ती लोकशाही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी त्याच पद्धतीनं फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता बंधुता हे जे तत्व आहे हे हे तत्व सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे वॉट डज फ्रॅटर्निटी मीन बंधुता म्हणजे काय बरं फ्रॅटर्निटी मिन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स बंधुत्व म्हणजे संपूर्ण भारतीय समाजामध्ये एक आपलेपणाची भावना बंधुभावाची भावना असणं इफ इंडियन बिईंग वन पीपल तरच भारतीय माणसं ही एक होणार आहेत इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ज युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाइफ जी आपल्याला आपल्यामध्ये एकतेची भावना जोपासते इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव ही गोष्ट मिळवायला कठीण आहे हाऊ डिफिकल्ट इट इज किती कठीण ही गोष्ट कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रयस इन हेज वॉल्युम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड of ऑफ अमेरिका आपल्याला ही गोष्ट किती कठीण आहे हे अमेरिकेतील एका उदाहरणावरून लक्षात घेता येईल एका गोष्टीवरून लक्षात घेता येईल ती गोष्ट म्हणजे द स्टोरी इज ही गोष्ट आहे

रिवाइजिंग इट्स लिटर्जी त्यांनी सांगितलं की या चर्चमध्ये जे अमेरिकेतला चर्चमध्ये नवीन काहीतरी तत्व रिवाइज करायचे होते टाकायचे होते त्यासाठी चर्चा चालू होती इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल त्याच्यामध्ये सगळ्या लोकांसाठी छोट्या छोट्या प्रार्थना चाकण्याचं चा काम चालू होतं अँड अँड एमिनंट न्यू इंग्लंड डिव्हाइन प्रपोज द वर्ड्स आणि याच्यामध्ये इंग्लंडमधला एक अतिशय ख्यातनाम व्यक्ती त्यानं सांगितलं की त्याच्यामध्ये हे शब्द टाका ओ लॉर्ड ब्रे ब्लेस आवर नेशन हे देवा आमच्या लोकांना आशीर्वाद दे ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पोर ऑफ मुमेंट The sentence was brought up next day for reconsideration when so many objections were raised by the laity to the world nation as important to definite a recognition of national unity that it was dropped and instead there were adopted the words, O Lord, bless these united. नेशन्स परंतु ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन हे शब्द पहिल्या दिवशी मान्य झाले परंतु दुसऱ्या दिवशी विचारासाठी जेव्हा ही गोष्ट ठेवली तेव्हा आवर नेशन या शब्दाला लोकांनी आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं आवर नेशनमधून आपल्या देशाबद्दलची आपुलकीची भावना लोकांमध्ये याच्यामध्ये निर्माण होत नाही तर त्याच्यामध्ये बदल करून आवर नेशनच्याऐवजी युनायटेड स्टेट्स म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देवा आमच्या अमेरिकेला आशीर्वाद देई अशा पद्धतीचे शब्द त्याच्यामध्ये बदल करून टाकायला सांगितले म्हणजे असे बदल करावे लागले आवर ऐवजी युनायटेड स्टेट्स असा उल्लेख तिथे करावा लागला हे बघा देर देरवाज सो लिटिल सॉलिटरी इन यू एस ए ही घटना ज्यावेळेस घडली तेव्हा देर देरवा सो लिटिल सॉलिटरिटी लोकांना एकतेची भावना आढळून आली नाही ॲट द टाईम वेन धिस इन्सिडेंट ऑकर्ड जेव्हा ही घटना घडली तेव्हा अमेरिकेतील लोकांमध्ये एकतेची भावना दिसून आली नाही दॅट द पीपल ऑफ अमेरिके डीड नॉट थिंक दॅट डे वेअर नेशन तेव्हा अमेरिकेतल्या लोकांना आपण एक राष्ट्र आहोत असं वाटलं नाही इफ द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट डे वी अ नेशन जर अमेरिकेतल्या लोकांना ते एक राष्ट्र आहेत असं वाटलं नाही तर हाऊ डिफिकल्ट इट फॉर इंडियन्स टू थिंक दॅट डे आर अ नेशन जर अमेरिकेतले लोक आपण एक राष्ट्र आहोत असं मानायला तयार नसतील तर भारतामध्ये कसं काय शक्य आहे आय रिमेंबर द days when politically minded Indians इंडियन्स रिसेंटेड एक्सप्रेशन द पीपल ऑफ इंडिया लेखक म्हणतात मला आठवत आहे तेव्हा लोकांना खूप चीड यायची जेव्हा मी म्हणत असे द इंडियन नेशन द पीपल ऑफ इंडिया जेव्हा भारताचे लोक असं म्हणायचं तेव्हा लोकांना चीड यायची दे प्रेफर्ड एक्सप्रेशन द इंडियन नेशन आम्ही भारताचे लोक असं म्हणण्यापेक्षा द इंडियन नेशन भारतीय राष्ट्र असं म्हणावं वाटायचं लोकांना पण मी काय म्हणायचो आम्ही भारताचे लोक असं म्हणावं परंतु लोकांना त्या गोष्टीची चीड यायची आय एम ऑफ ओपिनियन दॅट इज बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन अ मिस्टेकन आयडिया पण तेव्हा लेखक म्हणतात की मला माहीत होतं की तुम्ही खूप मोठी चूक करत आहात असं मी त्यांना सांगायचो हाऊ कॅन पीपल सेव्हरल ऑफ बी अ नेशन एखाद्या देशामध्ये जर हजारो जाती असतील तर तो देश एक कसा काय होऊ शकतो द सोनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट यज ॲट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ल्ड सामाजिक आणि मानसशास्त्रीय जर विचार केला तर आपण एक देश नाही आहोत ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे द बेटर फॉर अस आणि आपल्यासाठी ते चांगलं आहे फॉर ओनली वी शल रिअलाईज नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलाइजिंग द गोल लेखक म्हणतो ही गोष्ट आपल्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेव्हा आपल्यासाठी चांगलं आहे द रिअलायझेशन ऑफ धिस गोल इज गोईंग टू बी व्हेरी डिफिकल्ट परंतु रिअलायझेशन ऑफ धिस गोल इज गोईंग टू बी व्हेरी डिफिकल्ट परंतु ही गोष्ट लक्षात येणे खूप अवघड आहे फॉर मोर डिफिकल्ट दॅन इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स अमेरिकेपेक्षा भारतामध्ये ही गोष्ट खूप अवघड आहे द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लम कारण अमेरिकेमध्ये जाती व्यवस्था ही समस्या नाही आहे द युनाय इन इंडिया देअर आर कास्ट भारतामध्ये जाती व्यवस्था आहे द कास्ट आर अँटी नॅशनल आणि जाती ह्या देशविरोधी असतात इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ जाती व्यवस्थेमुळे समाजा हा विभागला जातो दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपथी बिटवीन कास्ट अँड क्रीड जाती व्यवस्थेमुळे लोकांच्या मनामध्ये असहिष्णुतेची भावना असते द्वेषाची भावना असते बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दी डिफिकल्टीज परंतु आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये मात करायची आहे इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी जर खरंच आपल्याला एक राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला याच्यावर मात करायला पाहिजे फॉर फ्रॅटर्निटी बंधुभावासाठी कॅन बी फॅक्ट ओनली वेन देअर इज अ नेशन और फ्र बंधुभावासाठी हे राष्ट्र एक व्हायला पाहिजे बंधु विदाउट फ्रॅटर्निटी इक्वेल इट लिबर्टी विल बी नो डिपर दॅन कोट्स ऑफ पेंट आणि लेखक म्हणतात आपल्याकडे जर बंधुभाव समानता आणि स्वातंत्र्य नसेल तर ते शक्य होणार नाही बंधुत्वाची भावना इकडं आपल्याकडे रुजू होणार नाही रुजणार नाही या धड्याचे लेखक आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर चला आता पुन्हा भेटू ब्रेन स्टॉमिंगमध्ये धन्यवाद